श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पाला तब्बल 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिलेली आहे. आज पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सुक्ताभिषेक झाला, त्यानंतर पहाटे 4 वाजता प्रख्यात गायक डॉक्टर अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी आणि छोटे उस्ताद फेम श्रेया मयुराज यांचा स्वराभिषेक कार्यक्रम सादर झाला. त्यानंतर गणेशयाग संपन्न झाला. सूर्योदय समयी पुष्टीपती विनायक जन्मोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. शिवपार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. श्रीगणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथांमध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो, त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातोय. नमस्कार, मी अभिजित कोसंबी, महाराष्ट्राचा महागायक. आज पुण्यामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुणे येथे सांगीतिक आमचा एक कार्यक्रम छान सुरू होता आणि खूप छान, इतका चांगला योग आणि इतका सुंदर योगायोग जुळून आला की आज बुद्ध पौर्णिमा पण आहे, वैशाख पौर्णिमा पण आहे आणि शहाळे महोत्सव साजरा होतो आहे. जवळजवळ 7 ते 8 हजार शहाळ्यांचं डेकोरेशन इथं केलेलं आहे आणि बाप्पा समोर बसून त्याची सगळी गाणी, म्हणजे सगळी फक्त बाप्पाचीच गाणी गायला संधी मिळाली. मला वाटतं की ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या गाण्यापासून आमची सुरुवात झाली होती, जे खूप लहानपणापासून आम्ही गाणं गात होतो. आज ते गाणं बाप्पासमोर गायला मिळालं आणि जवळजवळ 2.5-3 तास आम्ही बाप्पाची सेवा केली गाण्यातून. तर मला वाटतं की बाप्पाचा हा आशीर्वाद असाच आमच्याजवळ आमच्या शिरावरती असावा आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गाभाऱ्यात, म्हणजे जवळ गणपती बाप्पाजवळ बसून गायला मिळालं, मला वाटतं खूप छान आशीर्वाद मिळाला आणि खूप आनंद होतो आहे मनापासून. माझे सगळेच कलाकार, नितीन शिंदे आहेत, नागेशदादा आहेत, निलेश देशपांडे, अमन, श्रेया, मयुराज, आमचे मोठे बंधू, या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ट्रस्टचे सगळ्यांना मी आभार मानतो.